नक्कीच महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच पाऊस पडतो आणि त्यामुळे नाशिकची तरी चिंता मिटली। आता पुढची बातमी या संदर्भातली आहे। खडकवासला धरण साखळीतील चारही एकाच वेळी 100% भरली आहे आणि खडकवासला धरणातून 6848 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। टेमघर धरण सुद्धा 100% भरलंय। धरणाच्या पाण्याचं नियोजन करून नदीमध्ये पाणी सोडलं जातंय। तर मुठा नदी दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग सुद्धा वाढवला जाणार आहे। तर इकडे मावळमध्ये देखील पावसाची संततधार सुरू असल्याने पवना धरणातून 3450 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण हे मागील आठवड्यानंतर 100% भरून गेल्या 2 दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरू आहे। त्यामुळे धरण 100% भरले। धरणातून 1350 क्यूसेकने वीज निर्मिती साठी पाणी सोडलेलं आहे। तसंच पावसाचा जोर कायम असल्याने सांडव्यातून 2100 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे। पवना धरणात पुढील वर्षभर पुरेल एवढा साठा आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे।